गावाला गबरू खूप मनसोक्त खेळला. खूप वाईट वाटत आहे ह्या सर्व आठवणी सोडून जायला. आम्ही सोबत केलेलं जेवण, वांग्याचं भरीत, भाकरी, गवारीच्या ताज्या ताज्या शेंगा आणि ही नैनिशाची लगबग सणासाठी सारवलेलं अंगण विनर होऊन दाखवते. नंतर आम्ही दसरा सणाला केलेला हा स्वयंपाक, हे आमचं दसरा सणाचं औक्षणाचा कार्यक्रम. आता आम्ही नाशिकला निघालोय. चिखोळ या गावी आम्ही आलेलो होतो. आता 15 दिवस आम्ही इथे राहिलो. गावाचं हे घर तुम्ही बघितलंच आत्ता. आणि हे आमचं शेत वगैरे सगळे ब्लॉग मी आधी दाखवलेच आहेत तुम्हाला. तर हे बघा, सोडून जाताना खूप वाईट वाटतंय, पण जावं तर लागेल तिकडे. तिकडे मुलगा सून आहे आणि घर आहे आमचं तिथे पण. हा असा व्ह्यू आहे. हे सगळं सोडून जायला खूप असे ज्वार येत आहे, नको वाटतंय जायला. हे आहे आमचं मागचं दार. सगळीकडे हिरवंगार आहे. सगळी तयारी आता झालेली आहे. चला आता निघूया. हे सर्व मागचं शेत. मागचा दरवाजा आता बंद करून घेऊ म्हणजे आम्ही पुढच्या दाराने निघू. गाडी तशी मागेच उभी केलेली आहे. चलायचं? हां झालं. मधला दरवाजा लाग हा पण राहिला. 15 दिवसांनी परत येऊ, भेटू इथे परत आपण. चला मग. ही माझ्या अंगणातली तुळस बघा. तुळशीबाई लक्ष राहू दे घरावर. घराच्या दरवाज्याला आता कुलप लावून झालेले आहेत. आता आम्ही निघालो आहोत. जाऊ नाही वाटत आहे, पण आता यांची रजाही संपली आहे आणि जॉबसाठी जावंच लागेल. चल पवन लक्ष राहू दे. हा हो. गाव निघताना खूप वाईट वाटत. ह्या सगळ्या निसर्गरम्य वातावरणाची खूप आठवण येत राहते. माझा व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.